नमस्कार बालमित्रांनो स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या कैक देशभक्तांचे स्मरण आणि त्यांना नमन म्हणून ही विशेष कथा माला मी सौरेखा संपत पाटील अध्यापिका कन्या विद्यामंदिर टाकवडे ही घेऊन येत आहे कथामाला चौथा भाग स्वदेशी भक्त हुतात्मा बाबू गेणू देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अगणित लोकांनी आपल्या प्राणांचीही पर्वा न करता जे आपल्याला शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न केला त्यातीलच एक अमर हुतात्मा बाबू गेनू त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील म्हाळुंगे पळवळगावी एकोणीसशे आठ मध्ये झाला आई वडील शेतकरी पण पडीक जमिनीमुळे पदरी दारिद्र्यच होते उपचाराअभावी वडिलांचे निधन झाले आणि कुशाग्र बुद्धी असूनही बाबूंची शाळा सुटली ते मुंबईला आले गांधीजींच्या सिद्धांताने ते प्रभावित झाले एकोणीसशे सव्वीस मध्ये ते काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते बनले त्यांनी आपल्या मित्रांसोबत तानाजी पथक स्थापन करून देश सेवेचे कार्य चालू ठेवले चरख्यावर ते सूत देखील कातायला लागले एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये सायमन कमिशनला विरोध करण्यासाठी तानाजी पथक अग्रेसर होते याच आंदोलनात लाहोर मध्ये लाला लजपत राय यांना वीर मरण आले संपूर्ण देश संतप्त झाला याच दरम्यान बाबूच्या आईचेही निधन झाले त्यावेळी बाबूने आपल्या सहकार्यांना सांगितले की आता मी बंधमुक्त झालो आहे माझी माता देवाघरी गेली पण माझ्या मातृभूमीसाठी मी काहीही करायला तयार आहे स्वातंत्र्य प्राप्तीची प्रचंड आस असल्याने गांधीजींनी पुकारलेल्या स्वदेशी आंदोलनात ते व त्यांचे तानाजी पथक सहभागी झाले ठीक ठिकाणी जाऊन त्यांनी स्वदेशी वस्तू का वापरणे आवश्यक आहे यासाठी जनजागृती केली एकोणीसशे तीस मधील बारा डिसेंबरचा तो दिवस उजाडला शुक्रवार होता बाबू आणि त्यांच्या पथकाने निश्चय केला की कि विदेशी कपडे घेऊन येणारे ट्रक अडवायचे कारण विदेशी वस्तूमुळेच आपले नुकसान होत आहे याची जाणीव त्यांना होती आपल्याला प्रतिबंध होणार याची कल्पना इंग्रजांना होतीच म्हणून त्यांनी जादाची पोलीस तुकडी आपल्या सोबत घेतली विदेशी कपड्यांनी भरलेले ट्रक येऊ लागले आणि मुंबईच्या कांबादेवी मार्गावर सकाळी दहा वाजल्यापासूनच त्यांना अडवणाऱ्या आंदोलकांचा जमाव रस्त्यावर जमा झाला जमाव ट्रकच्या समोर पर्वताप्रमाणे उभा राहिला आणि त्याच्या अग्रभागी बाबू गेणू इंग्रज अधिकाऱ्यांनी पोलिसांनी त्यांना हाकलून लावण्याचा प्रयत्न केला पण बाबू व सहकारी जागचे हलत नव्हते पोलिसांना त्यांना धमकावले बाबू हटले नाहीत उलट त्यांनी निक्षून सांगितले की तुमच्या पोलीस बळाला मी घाबरणार नाही तुमच्या बंदुकीच्या गोळ्यांना हा बाबू बधणार नाही तुम्हाला जर माझ्या देहावरून ट्रक न्यायचा असल्यास जरूर न्या पण मी मागे हटणार नाही असे म्हणत बाबू गेनू अक्षरशः ट्रक समोर आडवे झोपले पोलीस सार्जंटने ट्रक ड्रायव्हरला आदेश दिला हे लोक मरतात तर मरू देत तू गाडी चालव ड्रायव्हर भारतीय असल्याने त्याने नकार दिला सार्जंटने त्याला ढकलून स्टेअरिंगचा ताबा आपल्याकडे घेतला सर्वत्र थरकाप उडाला पण त्या निष्ठूर सार्जने उद्दामपणे ट्रक पुढे नेला अवघ्या बावीस वर्षाचे एक उमदे देशभक्तीने डोलणारे फूल स्वदेशीचा सुगंध देणारे फूल ट्रक खाली चिरडले गेले पुण्यातील जन्मगावी त्यांचे स्मारक त्यांच्या वीर हुतात्म्याची साक्ष देत उभे आहे अशा स्वदेशी भक्त हुतात्मा बाबू गेनूंना विनम्र अभिवादन धन्यवाद